शंभू राजे पाचाडला समाधीच्या दर्शनासाठी थांबलेत का? नाही. पूर्ण एपिसोड पहा सी फाइव वर. एक लक्षात आलं का तुमच्या? काय ना, महाराज शृंगारपुरात मुक्कामास गेले, ना युवराज पन्हाळगडावर महाराजांच्या भेटीस आले. त्यामुळे आज या विजयोत्सवाच्या प्रसंगात आनंदात ते सामील नाहीत. आलं लक्षात, पण मला अजूनही आश्चर्य वाटतंय, असं झालंच कसं? महाराज परतताना युवराज त्यांची अवश्य भेट घेणार असाच आमचा होरा होता. आणि तुमचा होरा चुकला, अर्थात चुकला तो आपल्यासाठी लाभदायकच आहे. कुणी ऐकेल अंगलट येईल आपल्या. काही अंगलट येत नाही मोरोपंत. आता माझा होरा चुकणार नाही बघा. इतर वेळी सामान्य स्थितीत दिग्विजयानंतर महाराज शृंगारपुरात पुत्र भेटीसाठी थांबणार नाहीत, किंवा महाराजांच्या निरूपानंतर युवराज आपली हातातली कामे टाकून महाराजांच्या भेटीस येणार नाहीत. याचा अर्थ कुठेतरी महाराजांच्या मनात युवराजांविषयी किंतू आहे. आणि ज्या अर्थी युवराज त्यांच्या सामोरे आले नाहीत, म्हणजे त्यांच्याही मनात किंतू आहेत. पण तुमचं हे किंतू परंतुचं तर्कशास्त्र बाप लेकाच्या प्रेमापुढे टिकणार आहे का? टिकणार, टिकवलेले आहे. बघाच तुम्ही, दोघांमध्ये कुठेतरी मानसिक दुरावा निर्माण झालेला आहे. आता आपले काम एवढेच की हा मानसिक दुरावा कमी होऊ देता कामा नये. युवराजांना भेटण्यासाठी आपण शृंगारपुरी मुक्काम घ्याल असं वाटलं होतं आम्हाला. आमची देखील तीच इच्छा होती, पण मग सगळ्याच विचारांती आम्ही पन्हाळगडावर मुक्काम घेतला. मग युवराज येऊन भेटून गेले का? नाही. म्हणजे आपण युवराजांना न भेटताच निघून आलात? आम्ही भेटीचा निरोप पाठवला होता, युवराज वेळेवर आले नाही. आमच्या फौजा थकल्या होत्या, घरी जाण्याची ओढ लागली होती, मग आम्हालाही निघून यावं लागलं. युवराजांनी तरी असं का करावं? निरोप मिळाल्यानंतर लगेच भेटीसाठी निघून यायला हवं. हा प्रश्न तुम्ही युवराजांनाच विचारला तर जास्त बरं होईल. यावेळी आपण फारच मोठी भरारी घेतली, जवळजवळ संपूर्ण दक्षिण हिंदुस्थान स्वराज्यात सामावून घेतलं, शिवाय विजापूर दरबार, कुतुबशहालाही आपलंच केलं. इथे पण आपण घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच आम्ही काम केलं, स्वराज्य सांभाळलं. त्याबद्दल आम्ही नंतर बोलणारच आहोत. आणि बाळराजांना आपण विशेष शाबासकी द्यायला हवी. असं? ते कशाबद्दल? बाळराजे आता सदरेवर येतात, न्यायनिवाडे सुद्धा करतात. अगदी थोड्याच काळात न्यायदानामध्ये त्यांनी चांगली समज दाखवली. वा, आता या कामात त्यांचा हातभार लागेल तुम्हाला. पुत्राचा एका पित्याच्या कामात हातभार लागणं ह्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणती कोणत्या पित्याला? आम्ही त्यांना नक्की शाबासकी देऊ. आणि हो, तुम्ही देखील जबाबदारी चांगली निभावलीत. काही अपवाद वगळता.
वागला नाबासाहेब असे. तुमच्या समोर सगळ्यांचे पुरखे फाडायचे होते आम्हाला. तुम्ही आमचा इरादा टराटरा पाडून टाकलात. न भेटता गेलात आम्हाला. आता कुणाला सांगू आम्ही? कुणाला सांगू आबासाहेब? आम्ही तुमचा प्रत्येक शब्द झेलतो, पुलासारखा झेलतो, त्यानुसार वागतो, त्यावर हुकूम करतो. एवढे आरोप झाले आमच्यावर, चिखलफेक झाली. युवराज म्हणून आम्ही दिलेले निर्णय डावलले गेले. तक्रारीचा एक चिठ्ठोरा तरी पाठवला का हो तुम्हाला? का तर आमचे आबासाहेब मोहिमेवर आहेत, रणांगणावर त्यांचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून. आम्हाला वाटलं होतं तुम्हाला भेटून सगळं सांगू, तुमच्या कुशीत चिरून मन मोकळं करू. संधीच दिली नाही आबासाहेब आम्हाला. ललिता पाठवला भेटीसाठी येऊ नका म्हणून. का का आबासाहेब का? मुळीच नाही पटलं आम्हाला, नाही पटलं. युवराज, युवराज दरवाजा उघडा. युवराज, नामधारी युवराज आहोत आम्ही. दादासाहेब आहोत असं काही नाही. तुम्ही दरवाजा उघडा. आज खरोखर जटायू झालाय आमचा, पंख छाटलेला जटायू. युवराज, खाली त्यावरून गैरसमज करून घेऊ नका. आबासाहेबांच्या मनात काही वेगळं असते. युवराज, दादासाहेब दार उघडा. दादासाहेब. किस जुबां से हम आपकी दोस्ती की तारीफ करें, किस जुबां से हम आपकी जुदाई का दर्द बयां करें. डरते हैं कहीं हम आपको खो न दे. किस तरह आपको हम खुदा से पाने की दुआ करें. जरा दम धरा. पोरीला आई शिरकाईचा अंगारा लावून येते. जी जी जी. आईकू,
जावळे बापू नका काळजी करू, होईल समजा व्यवस्थित। जावळे बापू तुम्ही युवराज आहेत, लोक तुम्हाला छावा भी मानतात, पर आज तुमच्या बापाचं काळीत जाग झाले। शंभूराजांना आणि सुनबाईंना माघारी बोलावून घ्या। तुम्ही केलेला दिग्विजय रायगडी साजरा झाला, आतषबाजी रोषणाई झाली, मावळ मुलखात रयतेच्या पंक्तीच्या पंक्ती उठल्या, सारा रायगड कसा आनंदानं न्हाऊन निघाला होता। परंतु आमचं लेकरू आणि सुनबाई मात्र नव्हत्या। ती दोघा असती तर किती साजरं दिसलं असतं ना। आम्हाला हे तेच वाटत होतं, परंतु आणि मग गैरसमज वाढतात। आधीच लोकांमध्ये गैरसमज आहेत की महाराज आणि शंभूराजांमध्ये बेबनाव झालाय म्हणून। पुतळाराणी साहेब, काही गोष्टी अशा असतात ज्या आम्ही सगळ्यांसमोर नाही सांगू शकत। महाराज, तुमच्या दोघात बंद दारा आड काय चर्चा झाली आम्हाला नाही ठाऊक। आम्ही ती कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही केला। आम्ही कायम तुमच्या निर्णयाला होकारच देत आलोय, परंतु मूल जवळ नसल्याचा सल मात्र खूपच होता। तो सल निघावा, 2 वर्ष झाली आमच्या लेकराला वनवास घडलाय। महाराज, त्यांची पावलं आता रायगडी लागावी, अंत पाहू नये। आम्हाला खरं तर वाटलं होतं की आपण त्यांना येताना रायगडी घेऊन याल। पुतळाराणी साहेब, आमच्याही मनात तेच होत, म्हणूनच पन्हाळगडी पोहोचण्याच्या अगोदर आम्ही त्यांना खलिता पाठवला होता, शंभूराजे भेटायला या। पण खलिता जाऊनही शंभूराजे आले नाहीत। आमचा खर तर विश्वासच बसत नाही, खलिता जाऊनही ते येणार नाही, तसं होणार नाही। आई म्हणून तुम्हाला हे वाटणं योग्य आहे, पण राणी साहेब वास्तव हेच आहे, शंभूराजे भेटायला आले नाहीत। आम्ही पन्हाळगडी थांबलो होतो, शंभूराजेंना खलिता पाठवला होता, शंभूराजे भेटायला या, पण शंभूराजे तर आले नाहीतच। साधा फेर खलिताही येऊ नये, ना कुठला सांगावा ना निरोप। मग आम्हीही निघून आलो। आता शंभूराजे का आले नाहीत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक। कदाचित सुनबाई अखेरच्या दिवसात आहे, काही कमी जास्त झालं असेल, त्या गडबडीत राहून गेलं असेल। कदाचित तसंही असेल, आपण बोलू या विषयावर सदरेवर जाऊन आल्यानंतर। जिलबी 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 अवं लेक आली जन्माला। भवानी, बाळ बाळंती सुखरूप आहेत, कसली बी काळजी नाही बघा, आणि बाळ तर रॉबच्याच रॉबच्या आहे, अगदी बाळसदार। शाबास, चला जा तिरक्याला जाणार, काढा हत्ती बाहेर, चढवा झूल हवता आणि साखरेचं पोत। आज श्रृंगार पुरात आम्ही साखर वाटणार। हे पिलाजीराव आजोबा झाला, हे उभ्या पंचकुशीला कळायला पाहिजेत। मामासाहेब, जावय बापू आता आम्ही थांबत नाही, श्रृंगारपुरात घरा घरावर गुढी भरली जाईल। आम्ही वेशीवर जाऊ आणि तोरण बांधू, कमानी उभ्या करू। कमानी कशा पाई? हो महाराज येत्या, अहो नाच झाली म्हटल्यावर महाराज काय रायगड थांबतेलो आहे, अहो नुसती खबर कळली तर निघाला महाराजांचा घोडा। नाही पण मामासाहेब, बाबासाहेबांच्या पाठीमागे एवढे व्याप, अहो व्याप बीप काम धंदा समजा एका बाजूला, आणि नातवंडाविषयीच कौतुक एका बाजूला, होय साधा सेवक असू देत नाही तर छत्रपती,
सगळ्यांसाठी माया ही सारखीच. बरं मी निघतो, मला तयारी करायची आहे. पहिल्यांदा महाराजांना खरिता पाठव. अगं खरिता. हे युवराजांकडून उत्तरादाखल आलेले खलिते, आपणच वाचून पाहावेत. आजपर्यंत स्वराज्यात अशी उद्धट आणि उर्मट भाषा मंत्रिमंडळास कोणीही वापरलेली नाही. खलिता, सारा वसुलीच्या संदर्भात. जी महाराज, दुष्काळाच्या नावाखाली युवराजांनी शेतकऱ्यांना सारा माफी केली, काहींना अर्धा सारा माफ केला, आणि हे सारं परस्पर केलं, परवानगीही नाही. आणि आम्ही खुलासा मागितला तर रायगडास खुलासा देण्यास आम्ही बांधील नाही, असा खलिता त्यांनी पाठवला. क्षमा असावी महाराज, या जबाबानंतर आम्ही चौकशीचे आदेश दिले, जप्तीचे आदेश दिले, कारण मोहिमेमुळे एकूणच खर्च वाढला होता, त्यामुळे निष्ठुर व्हावं लागलं. मग त्यांना गडावर का नाही बोलवलं? बोलावलं पण ते आलेच नाही. म्हणजे दिलेर खानाने सीमेवर फौज पाठवली तेव्हा खुद्द महाराणी साहेबांनी युवराजांना गडावर मदतीसाठी बोलावलं होतं, तसा खलिताही पाठवला होता. मग युवराज आले? महाराज, सांगण्यास अत्यंत वाईट वाटत आहे, युवराज फौज घेऊन आले नाहीत. अहो कसे येणार, त्यांचा आणि दिलेर खानाचा दोस्ताना सुरू झाला होता ना. पंत, काय बोलतात तुम्ही, युवराजांचा आणि दिलेर खानाचा दोस्ताना? सुरुवातीला आमचाही विश्वास बसला नव्हता, परंतु दिलेर खानाने शंभूराजांना पाठवलेला खलिता घेऊन जाणारा हेर आम्हाला सापडला. आपली इजाजत असेल तर त्या हेराला हजर करतो. महाराज माफ की देतो, फिर कोई गलत काम नाही करूंगा महाराज. त्याच्याकडून जप्त केलेला हा खलिता. एवढंच नाही तर युवराजांनी आखाडे उभे केले, परवानगी शिवाय अश्वदळाची उभारणी केली, शाक्त पंथाची पूजा सुरू केली, शाक्त पंथी साधूंना मोकळीक दिली. एवढंच नाही तर आपण दक्षिणेत भगवा दिगंतरास नेत असताना आणि आपले सैनिक शत्रूच्या रक्तानं भिजत असताना इथे युवराज मात्र रेड्याच्या रक्तात आपले धोतर भिजून अनुष्ठान करीत होते. एक वेळ तेही क्षम्य, परंतु सत्ता प्राप्तीसाठी युवराजांनी कलशाभिषेक करून घेतला. महाराज क्षमा असावी, कलशाभिषेक म्हणजे पहिला राजा लवकर मरावा म्हणून केलेला अभिषेक. थोरल्या बाई साहेब, आता तुम्हीच सांगितलं महाराजांना तर काहीतरी होईल. कशाबद्दल म्हणताय तुम्ही? शृंगारपुरी जाण्याबद्दल. धाकट्या बाई साहेब, बघा ना, एवढी आनंदाची खबर आली आहे. इतक्या वर्षांनी आपल्या घरात बाळ जन्माला आलंय, आणि ही तर आपली पहिलीच नात. मग तिचं कौतुक नको का व्हायला? जे काही करायचंय ते तुम्ही महाराजांना सांगावं. आमची एकदा जाऊन हाऊस फिटली, पुन्हा शृंगारपुरात जाण्याची इच्छा नाही आमची. तुम्ही या जाऊन. थोरल्या बाई साहेब, आणि राहिली गोष्ट नातीच्या कौतुकाची, ती आम्ही नात रायगडावर आल्यावर पूर्ण करू. सुनबाई आपली वाट बघत असते. पटतय सगळं आम्हाला, पटतय की? पण तरीही युवराजांचं रक्ताने माखलेलं रूप, ते अघोरी साधू, तो नैवेद्य, परंतु कलशाभिषेक. धाकट्या बाई साहेब, त्या गोष्टी काही आम्हाला पटल्या नव्हत्या आणि रुचल्याही नव्हत्या, परंतु बाळाजी पंत चिटणीसांनी तर खुलासा केलाय ना आपल्याकडे, मग हा किंतु का मनात? धाकट्या बाई साहेब, तुम्ही खरंच भोळ्या आहात, आणि हा तुमचा भोळेपणा देवघरात शोभून दिसतो, परंतु राजकारणाच्या पटावर हाच भोळेपणा लंगड्या आणि शिंग मोडलेल्या गायीसारखा असतो. असेल कदाचित, परंतु आम्हाला असं वाटतं की हा विषय आता इथेच थांबवावा. रीतीप्रमाणे आम्ही बाळंतविडा पाठवून दिलाय. मग झालं तर जायचं बघू, परंतु घाई मात्र करू नका, कारण महाराजांची जाण्याची फारशी तशी इच्छा नाही. घरातल्या प्रत्येकाने या बाबतीत कानाडोळा करणं बरं नाही.
लोक काय म्हणतील, शिवाय अपुहांचं पीक येतं ते वेगळंच. महाराजही म्हणतात की शहानिशा करतो, आम्हाला काही हे ठीक वाटत नाही. सुनबाईंच्या मनाचा विचार काही होत नाहीये कोणाकडून. हो असं काही नाही, आपण गेलोही असतो, परंतु पाऊस तर बघा, मुसळधार पाऊस पडतोय, नद्या नाल्यांना महापूर आलाय. हे सगळं निवळू दे, मग आपण जाऊ, थोडं थांबा. जा, हिद्धारकाला देऊन वाड्यावर जावा. हे आमच्या बाईसाहेबांनी दिले आपल्या लेकीसाठी. मामी साहेबांची घारी सारखी नजर आहे युवराजींवर. वय तर त्यांचं काळीज अगदी सुपवानी होत, लय कौतिक त्यासनी. हो ना, दिवसातून 3-4 वेळा फेऱ्या होऊन जातात आणि युवराजींचं सगळं अगदी जातीनं बघतात. होय, आता एकदा गडावची माणसं आली म्हणजे मग अगदी. एक विचारू का युवराज? विचारा ना मामासाहेब, परवादगी कसली मागताय? वडीलधारे आहात तुम्ही. नाही म्हणजे महाराज खरंच तुमच्यावर नाराज नाहीत नव? नाही नाही, मुळीच नाही मामासाहेब. महाराज आणि आमच्यावर नाराज शक्यच नाही. नाही म्हणजे तुम्हाला भेटाय नाहीत आलं किंवा तुम्हाला भेटाय बी बोलावलं नाही? एवढी जिकिरीची मोहीम आणि त्यात सोन्यासारखी नाच जन्माला आली तरी बी बघाय नाही आली. नाही म्हणजे बाळांतेडा पाठवला, पण ती बी कुण्या जबाबदार माणसाकडून नाही आला. मग पाऊस बघा ना केवढा कोसळतोय, नद्यांना पूर आलेत, पाणी पात्र सोडून ओसंडून वाहतय. नाही समजा ठीकठाक असलं म्हणजे आम्ही अगदी निसूर निवांत, नाही तिना कारण जीवाला घोर लागतो. नाही मामासाहेब, जीवाला कुठलाही घोर लावून घेऊ नका. नाही म्हणजे काय की लोक काय बाई उलट सुलट बोलतात तेव्हा काय बाई येत म्हणत आमच्या लेख माता सुखी असावी असंच वाटत. मामासाहेब भाऊ तुम्ही निश्चिंत राहा. आणि आता बारसा आहेच ना, बघा बारशाला आमचे आबासाहेब तसे धावत येतात, करमणार नाही आबासाहेबांना. तसं झालं ना आम्हाला आबळच ठेंगण होईल बघा. आम्ही ओळखतो ना आबासाहेबांना. त्यामुळे खोला छिरण झालं नाही चिटणीस. आता आम्हाला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर हवंय. त्या दिवशी तुम्ही शृंगारपुरी गेलात तेव्हा नेमकं काय झालं होतं? काय सांगावं महाराज. अभिषेक स्थळी तुमच्या मानेवर तलवारी लावल्या युवराजांनी? नाही, आम्हाला तलवारी युवराजांनी लावल्या नाही, आम्हाला तलवारी लावल्या त्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी. आम्ही आशीर्वाद दिला महाराज. युवराजांचं मन खरंच गंगेप्रमाणे निर्मळ आहे. बाळाजी पंत महाराज, आम्ही सांगतो त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. खर तर कलशाभिषेक ही एक साधी पूजा होती, शाक्त साधूंनी युवराजांबद्दल केलेला गौरव, युवराजांनी शाक्त पंथाबद्दल लोकांच्या मनातला गैरसमज दूर केला म्हणून साधूंनी कृतज्ञपोटी केलेली पूजा. त्यात आम्हाला सत्तेची अभिलाषा दिसली नाही, जन्मदात्याबद्दल आकसही दिसला नाही महाराज. आमच्या लेखी युवराज म्हणजे संयमाचा महामेरू. आम्ही त्यांना म्हटलं, तुम्ही मंत्र्यांची तक्रार का करत नाही महाराजांकडे? ते म्हणाले, आबासाहेब रणांगणात आहे, त्यांची मनशांती राहायला नको. ते परत आले की आम्ही या सगळ्याचा सूक्ष्मोक्ष लावू. पंत, आता बोललात तुम्ही पण आमच्या अंगावर शहारे आले. खरंच महाराज, आपल्याकडे एक युवराज आहेत म्हणजे 8 दिक्पाल आहेत, म्हणून स्वराज्याच्या 8ही दिशा सुरक्षित आहे. आता एकच आग्रहाची विनंती, त्यांना तातडीनं भेटावं. होय पंत, आता आम्ही युवराजांना तातडीनं भेटणार. गड्यानो आज मलखांब खेळूया. मला अंदाज होताच म्हणून रात्रीच मलखांबाला तिळाचं तेल चोळलंय. आता पुसलं की झालं काम. महाराज उद्या मध्यान पावतं शृंगारपुरात दाखल होतील,
अब्बा साहेब येणार. वा वा वा, सकाळी सकाळी चांगली खबर दिलीस गड्या. म्हणून आता तर अहो महाराज येणार म्हटल्यानंतर आता आखाडा रद्द आणि तालीम बी रद्द. बघा आता तालीम एकच आबासाहेबांच्या येण्याची. गड्यांनो आबासाहेब खूप दिवसांनी शृंगारपुरात येत आहेत, त्यांचं स्वागत कसं टोलेजंग झालं पाहिजे. मी नुसतं हुकुम करा पण माणसं घ्या आता खाली, आपल्याकडे अवधी कमी आहे. होय अव युवराज तुम्ही नुसतं सांगत, अव तुम्ही सोबत असशिला तर पाच पांडवा सारखं एका रात्रीत दिवळी उभं करू. बघा गड्यांनो शृंगारपुरातल्या प्रत्येक घरावर तोरण बांधा. खेमाजीला सांगा तोरण वळायला घे. प्रत्येक घरावर गुढी उभारायची, रांगोळ्या काढायच्या, केशर कुंकवाचे सडे टाकायचे. जी धनी. गावातले पार देवळांचे कळस पायऱ्या धुवून घ्यायच्या. आणि तुझी एक काम तुझं. जी धनी. ज्योतिजी वेशी पासून वाड्यापर्यंत सगळे रस्ते झाडून घ्या. रायपा तू लेझिम खेळणारी पथकं तयार ठेव. जी धनी. आम्ही स्वतः आखाडे आणि अश्वदळाकडे जातो. साहेबांनी अश्वदळ पाहिलं की खुश होतील. कविराजांना सांगा अश्वदळाकडेच या. आम्ही युवराजनीला खबर देऊन येतो. आबा साहेब येणार त्यांना ठेवा उद्या बारस आहे. महाराज या राणीसाहेब घ्या. झाली तयारी? जी. चला निघूया लवकर. महाराज अहो अंग तापलंय आपलं, पायांना हात लावला तेव्हाच जाणवलं. आणि साहेब थोडीशी कणकण आहे इतकंच. कणकणच आहे परंतु नंतर हीच सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवते. बघू जरा. आणि साहेब. महाराज ऐकावं, आपण दगदग करून आला आहात, जरा विश्रांती घ्यावी. आणि साहेब आम्ही विश्रांतीच तर घेतली. महाराज आपल्या अंगात ताप आहे, चेहरा लाल झालाय आपला. म्हणजे आम्ही मोडता घालतोय असं नाही किंवा आपण शृंगारपुरात जाऊ नये असाही समज करून घेऊ नये, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आणि सर इतकं काहीही झालेलं नाही. बर आम्ही वैद्यबुवांना घेऊन जातो. बरोबर मग तर झालं. वैद्यबुवा सोबत असतील, राजवैद्यही सोबत असतील, परंतु प्रत्येक वेळी आजारास न जुमानता जाणं ठीक आहे का? मागच्या वेळीही तब्येत ठीक नसतानाही आपण साताराच्या किल्ल्यावर हवा पालटासाठी गेला. काय झालं होतं? पूर्ण एपिसोड पहा Z5 5.